आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसिंहवाडी ते गणेशवाडी कृष्णा नदीला हिरवा शालू, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण. पश्चिम वाहिनी कृष्णा नदीला गणेशवाडी पासून ते नुरसिंहवाडी पर्यंत हिरवा शालू नेसवण्यात आला आहे. जलपर्णीनं अक्षरशः नदी माखून टाकली आहे, यामुळे कमालीची दुर्गंधी पसरली. सांगलीकडून येणारं घाणेरडं पाणी लोकांचं आरोग्य बिघडून टाकत आहे. कृष्णा नदी प्रदूषित होत चालली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ इकडे ढुंकूनही पाहत नाही. या विभागाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना पाहण्यास वेळ नाही. गटविकास अधिकारी कायम गणहिंग्लजच्या दौऱ्यावर असतात. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. ही जलपर्णी काढून टाकणं आवश्यक आहे. काही समाजसेवकांनी हातात झाडू घेतला आणि फोटो काढून घेतले. माध्यमात नदी स्वच्छतेचं चित्र रंगवण्यात आलं, पण नाटक पार्टीतून काहीच साध्य झालं नाही. लबाडी प्रयोग बंद होऊन कृतिशील कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवणं आवश्यक आहे. महानकर न्यूजसाठी श्री क्षेत्र नुरसिंहवाडीहून मोहन जमादार.